की ज्यावेळेस सिस्टम उडाल त्यावेळेस सेनेतीची कार्यकर्ता वाढाल. आम्हाला वेळ द्या, थोडं लेट द्या, लेट द्या, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला. आणि त्याच्यावरती चर्चा झाल्याच्या नंतर सरकारनं मात्र तातडीनं हे मान्य करायला लागेल की सरकारनं तातडीनं याच्यावर पावलं उचलून समितीची मर्यादा वाढवली, तिला राज्यभर काम करायला आता परवानगी दिली आणि मनुष्यबळ सुद्धा आणि 104 अहवाल सरकारला सादर करून त्यावरती राज्य मागास वर्ग आयोग सुद्धा काम करणार आहे. त्याच्यावरती सल्लागार त्यांचे सल्लागार समित्या यावरती सरकार इतकं तातडीनं काम करायला लागलं ही मराठा समाजासाठी आनंदाची बाजू आहे. कारण मी आनंदाची म्हणलं की आनंदाचीच म्हणतो आणि धोका दिला म्हणलं की धोकाच म्हणतो, कारण मी माझ्या समाजाच्या बाजूने. म्हणून समिती 100% काम करायली त्याबद्दल तिचं कौतुकच आहे, परंतु महाराष्ट्राला मिळायला लागले ही मात्र माझ्यासाठी मोठा आनंद. दुसरा मुद्दा, जर 24 तारखेपर्यंत नाही झालं तर तुम्ही मुंबई ब्लॉक करणार, तसं काय होणार नाही. ते इतके हुशार आहेत, जे साहेब जाणले होते सरकार सोपं नाही, त्यांनी बरोबर हायकोर्ट ठरवूनच केलं. आता याच्यात बसवायचं 24 बसू दे मामा म्हणले तसं, एखादं 24 बी बसून आम्ही गुलाल उधळायला लवकर तयार होणार आहे. शब्द खरा ठरला, मराठ्यांचा आशीर्वाद एक करोडच, या आशीर्वाद जिंकणं सरकारचं सुद्धा नशीब लागत आणि हे नशीब त्यांनी पदरात घ्यावं. पण हे लेकर खूप तरसलेले पिढ्यांना पार, गोरगरिबांचे लेकर यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, यांचं कल्याण. मुंबई नाग मुंबईचं नाग दाबण्याची वेळ येणार नाही असं वाटतं, कारण सरकार त्यालाच गाभत होऊच देणार नाही. कारण ही जी आताची प्रक्रिया बघता समिती 24 घंट्याच्या आत ही पूर्ण तयारी, म्हणून काम वाढायले आम्हाला आनंद सांगितला नाही. अहवाल प्राप्त मराठवाड्याचा होऊन महाराष्ट्राच्या उपयोगी येईल असं वाटलं होतं, त्यामुळं आम्ही ते स्वीकारलं नाही. एक या मराठा समाजाचं लेख करू म्हणून माझी सरकारची काय दुश्मनी नाही, माझी विरोधी पक्षाची काय दुश्मनी नाही, माझी किंवा इतर धर्मीय बांधवांची दुश्मनी नाही, माझ्या समाजावरच्या पोरांवरती अन्याय होतो म्हणून भांडतोय. आणि त्यांना न्याय मिळणार याचा आनंद का व्हायला की मराठवाड्यातल्या जो अहवाल आहे तो राज्याला लागू न केल्यामुळं आपण हे मुद्दा सांगितला सरळ सरळ. माझ्या महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना मला पाहिजे, तुम्ही अर्धवट आम्ही घेत नाही. आम्हाला जर धोका द्यायचा असता किंवा असं काय उपयोग महाराष्ट्राचा करायचा द्यायचं एक जणाला, तर आम्ही मराठवाड्यावरच मान्य केलं असतं. आम्ही ते नाकारलं आणि सरळ सांगितलं महाराष्ट्रात द्या, सरकारने मात्र ते काम केलं. हे सत्य सत्य बोललंच पाहिजे आणि सरकारनं समितीला कामाला जोरात लावलं. मामा असं म्हणाले की 24 आणि 2 आहे याच्यामध्ये फार काही फरक नाही, त्यामुळे जरी आधी होत असं म्हणजे तरी सुद्धा तुमच्याकडून पुन्हा हक्काने मामा 5-6 दिवस वाढवून घेतील असं चित्र दिसत या जर तरच्या बाजूत. पण खरं खरं आम्ही 14 आधी बसलेलो होतो, बच्ची भाऊ दोन जे साहेब आणि तेवटे साहेब इथं ठरलं होतं 24 तारखेपर्यंत द्या. मी म्हणलो होतो फक्त 1 महिना दी, ते म्हणले नाही तुम्हाला समितीला 24 डिसेंबर आहे 24 डिसेंबर द्यायला लागेल. आणि आमचं एक फायनल झालेलं आहे याच्या आधी, पण यांनी पाडे 2 टप्प्यांचे मला माहितच नाही. 2 टप्पे म्हणजे पहिल्या टप्प्यात आले हे, दुसऱ्या टप्प्याला आले मंत्री, मंत्री आले सर्व गोंभळा झाला. ये एक आला की ते म्हणतो 2 द्या, ते आले म्हणलं तुमचं आपलं जमणार नाही. आपण स्पष्ट बोललेलं नाही, कारण अगोदर बोलले हे सरकारशीच बोलून लागले. तुम्ही आलात फक्त साक्षीदार आहे की आम्ही येत कसं देत नाही, याच्यासाठी आलेले नंतरचे मंत्री महोदय होते, त्यांनी ते जी घोळ घातला त्याच्यात ते आतापर्यंत 24 डिसेंबर आहे, समाजाचं कल्याण होईल काही होत नाही. मामा किंवा सरकार यांनी तुमच्याकडून हक्काने 7-8 दिवस वाढवून घेतले. आता ते कसे घेतात मामा, महाराष्ट्राचे मामा म्हणून घेतात का सरकार म्हणून घेतले याच्यातले फरक. मामा म्हणून द्यायला तयार, मामा म्हणून द्यायला तयार. मी काय म्हणलो महाराष्ट्राचे मामा म्हणलं मी, आता आमचे बी नाही म्हणलो. बरं, जी आर ची कॉपी मिळाली आहे जे ठरल्याप्रमाणे तुम्हाला सगळं ते जी आर मध्ये वाचलं मी थोडं. पण कार्यकक्ष वाढली हे आमच्यासाठी महत्वाचं होतं. आधी कार्यकक्ष वाढली, समाधान आमच्या टाइम बॉन्ड मध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यात, हा ही टाइम वाढलंय हे सत्य. त्यात बदल शासन निर्णय सत्य हो, ते सोपं नाही होणं. त्यांनी केलंय मराठा समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे भावांना, की पूर्वी एका आपल्या विभागाला मराठवाड्याचं मिळणार होतं, आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. सरकार काम करतं, आपलं जे आता पण जी आर तुम्ही एवढा काळजीपूर्वक वाचला, तुम्ही सरकारचा आलेला कागद काळजीपूर्वक एवढा का वाचता? सरकार सगळा फटका करू शकतं कधी?
आता वाटत होती दुमाग पण आता का वाटत नाही की 24 घंटे ऍक्शन घेतली आणि का वाटत नाही हे पण सांगतो लगेच याला जोडून हा विषय नाही येते पण तरी घेतो आपलं सभेत वेळेस नुकसान झालं होतं ते कशातच बसत नाही तरी मुख्यमंत्री साहेबांनी बसवलं त्याच्यामध्ये त्यांच्या लोकांनी आम्हाला गोळ्या घातल्या म्हणजे आमच्या पोरतच मी झाले होते लोक म्हटलं त्यांचं त्यांनाही त्यांनी पूर्ण ताकदीनं मदत केली आता आमच्या भावांच्या आत्महत्या झालेल्या त्यालाही काहींना मदत केली काहींना तातडीनं करतात म्हणून सांगितलं हे बघा केलेलं केलंच म्हणलं पाहिजे या मताचा किमान मी आंदोलन मला जिथं पटलं नाही कुठं पटलं नाही की तुम्ही मराठवाड्यासाठी समजा एक विभागासाठी द्याल माझे बाकीच्या मराठ्यांचे लेकर का उपाशी मारायला त्यावेळेस मी लगेच ऍक्शन मोडमध्ये चालू की मला नाही चालणार मी सरकारच्या बाजूचा नाही जातीच्या बाजूचा मी पुन्हा सांगतो एकदा मी काय सरकारचा विरोधक नाही आणि विरोधकांचा विरोधक नाही मी माझ्या जातीसाठी भांडणार आहे ते माझं कर्तव्य आणि ते आज काम व्हायलंय ही चांगली आनंदाची गोष्ट आज चिमासाठी तरी आणि समाजासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला फोन आला होता मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता तुमच्या तब्येतीची विचारपूस केली सातत्याने मुख्यमंत्री संपर्क तुमच्या सध्या नाही काल आलता त्यांचा विचारपूस केली तब्येत कशी आहे का 4 मिनिटं बोलणं झालं साधारण मुद्द्यांवरही बोलले असतील नाही मुद्द्यांवर काम होणार काम होणार म्हणे चांगलं काम होतं असं 8-10 दिवस वाढू शकतात.